कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। आई आपल्याला पैशांची खूप गरज आहे, तू प्लीज थोडं समजून घे। माझ्या अकाउंटमध्ये जे पैसे आले आहेत ना विद्युत, ते मला नको आहेत। तुम्हा लोकांना त्या पैशांचं जे काही करायचं आहे ते करा। वहिनी, ते पैसे तुझ्या अकाउंटमध्ये आहेत, तू सही केल्याशिवाय काहीच होणार नाही। आपल्याला हे पैसे बँकेत जाऊन कॅश काढावी लागणार आहे ग। प्लीज तू सही कर ना, प्लीज। होता या आपल्याला हा व्यवहार कॅश मध्येच करावा लागणार आहे आणि असा कुठेही रेकॉर्ड सुद्धा ठेवता येणार नाही। अजूनही तुमचं हेच सुरू आहे? झाला तेवढा तमाशा पुरे नाही। बाई ग, तुला या घरासाठी काही करता येणार नसेल ना तर नको करूस, पण ते आलेलं संकट तरी दूर कर। आई प्लीज, आता उगाच चिडचिड करू नकोस ना। आम्ही बोलतोय ना, आम्ही सांगतोय ना तिला समजावून। थांब तू जरा। वहिनी हे बघ, मला कळतंय की हे सगळं तुझ्यासाठी किती अवघड आहे, किती डिफिकल्ट आहे। खरंच सगळ्यांनाच अंदाज आहे याचा, पण ते पैसे आपल्याला आणावे लागतील अगं आज, कारण उद्या बँक हॉलिडे। आणि समजा आज नाही आणले आपण ते पैसे, तर मग या सगळ्या प्रोसेसमध्ये उगाचच्या उगाच 2 दिवस जातील। हे काम 2 दिवस लांबणीवर पडेल आणि या 2 दिवसात जर ते गुंड आले परत तर आपण काय करणार आहोत, काय उत्तरं देणार आहोत त्यांना? शिल्पी अगं, मी पण तेच सांगते ना, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा। मी त्या चेकवर सही नाही करणार, कारण त्या इन्शुरन्सच्या पैशांचा विचार जरी केला ना तरी हे ह्या जगात नाही आहेत याची सारखी जाणीव होते मला। वहिनी, दादा जाता जाता आपली सोय करून गेलाय। त्याच्या कष्टाचे, त्याच्या मेहनतीचे सगळे पैसे त्याने ह्या इन्शुरन्समध्ये घातले होते। आपल्या सगळ्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये त्याच्या मागे, कुठल्याही संकटांना सामोरं जावं लागू नये म्हणून त्याने ही सगळी व्यवस्था केली होती की नाही? त्याचे हे सगळे कष्ट वाया घालवणार आहेस का तू बहिणी? तू विचार कर ना, त्याला जर हे कळलं की माझ्या फॅमिलीला इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं, या गुंडांना वगैरे फेस करावं लागलं जस्ट बिकॉज तू ही सही केली नाहीस म्हणून, त्याला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वाटेल याचा थोडा तरी विचार कर ना बहिणी, प्लीज। कदाचित हा एक संकेत असेल हो की नाही? मला असं वाटतं की तू सही करावीस, याने आपल्या सगळ्यांनाच खूप मोठी मदत होणार आहे। वहिनी, मला असं वाटतं की दादाची सुद्धा हीच इच्छा असेल अगं। काही अगं, जाणारा माणूस निघून जातो पण आपल्याला तर जगावं लागतंच ना, आणि आता तुझ्यावर या घराची मुलींची जबाबदारी आहे, त्यामुळे प्लीज त्यांचा थोडा विचार कर। आई, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की मी ह्या चेकवर सही करायला पाहिजे? तुम्ही असं सांगत असाल ना तर मी खरंच करेन सही, पण त्या अगोदर ना तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल। माझ्यावर जो तुम्ही राग धरलाय ना तो सोडून द्या ना आई, मी माझ्या माणसांशिवाय नाही राहू शकत। ऑलरेडी यांना मी गमावलंय, आता माझी आई माझ्यापासून नका नाही राहून घेऊ। आई बोला ना हो माझ्याशी, नका ना करू असं। आई वहिनी, आई बोलेल तुझ्याशी, ओके? चल तू सही कर, ये।
तुम्ही घरी येण्याऐवजी हे पैसे माझ्या अकाउंटला येऊन पडले. काय करणार आहे मी या पैशांचं सांगा ना. मला पैशांची गरज नाहीये हो, तुमची गरज आहे आणि तुम्हीच नाही आहे. हे जग आपल्या दोघांचं होतं ना, आणि तुम्हीच मला एकटीला सोडून गेला. आई नको ना रे, ऐक ना, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. आणि ते इन्शुरन्सचे पैसे आले ना की ते सगळे गुंडांना देऊन टाकू, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तू नको काळजी करूस एवढी. तुझे बाबा परत येणार नाहीयेत, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? मग पैशांमुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? नाही ना. मला पण माहित नाही ग, आम्ही कसं जगायचं त्यांच्याशिवाय. तुझ्या बाबांना ना माझ्यापासून ज्याने हिरावून घेतलंय ना, त्यांना मी कधीच सोडणार नाही, त्यांना कधीच माफ करणार नाहीये. कारण त्या माणसांमुळे माझ्या मुली पोरक्या झाल्या. काय झालं, कोणाचा फोन होता? ती कीर्तीचा फोन आहे. बोलते मी नंतर तिच्यासोबत. अगं बोल तू, काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं, जा बोल. नाही, ती पिकनिकचं विचारते ग, मी सांगितलं नाही येणार आहे म्हणून. म्हणजे बाळा ऐक ना, तुला जर खरंच पिकनिकला जायचं असेल तर तू खरंच जा, तुलाही थोडा चेंज मिळेल. आयुष्यात चेंज आहे तितकाच महत्वाचा असतो ना, बरं वाटेल तुला म्हणून. नको काही पैशांची वगैरे काळजी करू. आणि तुझा मी काय सांगते ते खरंच तुला बरं वाटेल, जात. नाही ग, माझं मूड जायचा पिकनिकला, नाही जायचंय मला. प्रतीक काय एवढे कॉल करतोय, त्याला काही अर्जंट सांगायचं असेल का? मी बघा, नको कट करू, खरंच तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, बोलून घे तिच्याशी. आलीच लागेल. गौरी गाणे म्हणायची, फुटं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.